सर काय सांगा, मोदी सरकारच्या सध्या हेरगिरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे, काय सांगा? या लोकांना ह्या लबाडीचे काम, चोरचकोरीचे काम, त्या ठिकाणी असलेला वेगळ्या पद्धतीनं उपाय करून लोकांना दर्शन निर्माण करून आपले सरकार टिकवण्याचा उपक्रम आहे. लोकशाहीमध्ये समजा सरकार टिकवायचे असेल विश्वासाने प्रेमाने टिकवली पाहिजे. हा मूलभूत विषय ते विसरून गेलेले आहे. सत्तेचा उपयोग लोकांना धक्का दाखवण्याचा व ते विसरून गेले की या देशातील मातीत निर्माण झाले लोक हे ब्रिटिशाला घाबरले नाही, त्या छुटपुंच्या लोकांना असं काही घाबरणार नाही. आणि 2024 ह्याला आपल्या घरी जायचा रस्ता पाहावा लागेल, त्याला एवढं त्या ठिकाणी माझ्या सूचना आहे आणि त्याला आव्हान आहे. महागाई गगनाला भिडली, कोरोनाचा काळ आहे, सगळं बंद आहे, काय महागाई आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे. या महागामुळे सामान्य माणसाचे परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत. प्रत्येक माणसाने कसं जगावं, आपल्या मुलांना कसं पोसावं, त्यांचं शिक्षण कसं करावं, येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या मुलीचे लग्न कसे करावे आणि येणाऱ्या दिवसामध्ये येणारी एखादी सध्या आपत्ती आली कोणासारखी याच्यावर कसं तोंड द्यावा, हा मोठा विमोचनात आहे. पण हे काँग्रेस पार्टी, युथ काँग्रेस आणि आमचे नेते राहुल गांधी हे सामान्य माणसाच्या पाठीशी आहे आणि त्यांना भक्कम देणं, त्यांना मदत केल्याचं राहणार नाही अशा प्रकारचं आपल्याला आव्हान सांगतो.